हाय, कसे आहात बालमित्रांनो? मराठी पेपर्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण जी कविता घेऊन आलो आहे त्या कवितेत काय आहे, झुकझुक गाडी आहे. ए, तुम्हाला लागली का रे सुट्टी? मे महिन्याची मोठी सुट्टी लागली. मग कुठे जाणार आहात तुम्ही? गावाला जाणार आहात? आणि कशातनं जाणार आहात, झुकझुक गाडीतनं की बसमधनं? झुकझुक गाडीतून. बरं, मजा कशातनं येते? कशात बसल्यावर जास्तीत जास्त मजा येते तुम्हाला? झुकझुक गाडीत बसून. बर, मग बघूया या झुकझुक गाडीत बसल्यावर काय मजा येते ती बघूया. हा, झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. मजा करू सारे आता सुट्टी झाली, सहलीला जाऊया वहिनी म्हणाली. मजा करू सारे आता सुट्टी झाली, सहलीला जाऊया वहिनी म्हणाली. दादा घरी आला सारे कळे त्याला, दादा घरी आला सारे कळे त्याला, तिकिटाच्या रांगेमध्ये जाण्यासाठी उगा निघाई. झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. गाडी सुरू होता भेंडे आणि गाणी, दडळला डबा हटाळ्या निक्षणाने. गाडी सुरू होता भेंडे आणि गाणी, दडळला डबा हटाळ्या निक्षणाने. झाडे पळताती घरे धावताती, झाडे पळताती घरे धावताती, फराळाच्या डब्यातला खाऊ देती बाबांनी आई. झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. घाटामध्ये येता हिरवी हिरवी झाडे, पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे. घाटामध्ये येता हिरवी हिरवी झाडे, पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे. खोल खोल दरी झेपावती गाडी, खोल खोल दरी झेपावती गाडी, काळ्या निळ्या बोगद्याची गाडीला या भीतीच नाही. झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. आवडली तुम्हाला झुकझुक गाडीची कविता? आवडली ना? चला तर मग बघूया काय गंमत आहे त्यात. झुकू झुकू गाडी, झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. आता पुढे बघा काय गंमत होतीये. मज्जा करू सारे आता सुट्टी झाली, मज्जा करू सारे आता सुट्टी झाली, सहलीला जाऊया वहिनी म्हणाली. सहलीला जाऊया वहिनी म्हणाली, शाळेला सुट्टी लागली आहे तर चला तर आपण झुकझुक गाडीत बसून गावाला जाऊया, असं कोण म्हणतंय? वहिनी म्हणते. दादा घरी आला, दादा घरी आला सारे कळे त्याला, दादा घरी आला सारे कळे त्याला, तिकिटाच्या रांगेमध्ये जाण्यासाठी उगा निघाई. झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. आता बघा गाडी सुरू झाली आहे, गाडीत तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं बसली आहेत बघा. हां, गाडी सुरू होता भेंडे आणि गाणी, गाडी सुरू होता भेंडे आणि गाणी, दणाणाला डबा हा टाळ्या निक्षणाने. गाडी सुरू झाल्यावर मुलांनी काय सुरू केलंय, गाडी सुरू झाल्यावर मुलांनी काय सुरू केलंय? गाणी म्हणायला सुरुवात केली आहेत, भेंड्या खेळायला सुरुवात केली आहेत, आणि एवढा डबा दणाणून टाकलाय टाळ्या वाजवून की काही विचारूच नका. दणाणाला डबा हा टाळ्या निक्षणाने, आणि हळूच खिडकीतनं बघितल्यावर काय दिसतंय? झाडे पळताती घरे धावताती, झाडे पळताती घरे धावताती, फराळाच्या डब्यातला खाऊ देती बाबांनी आई.
खिडकीतनं हळूच बाहेर बघितल्यावर जणू काही झाडं पळत आहेत, घरं पळत आहेत असं वाटतंय. काय मजा येते. आणि लगेच आम्हाला काय लागली आहे, भूक लागली आहे. भूक लागल्यावर आईबाबांनी काय दिलं आहे, डब्यातला खाऊ दिला आहे खायला. आता पुढे बघा, गाडी जसजशी घाटामध्ये जातीये, खंडाळ्याच्या घाटामध्ये पुण्याला चालली आहे बहुतेक ही गाडी. ही गाडी कुठे चालली आहे, पुण्याला चालली आहे. खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी आली आहे तेव्हा तुमच्यासारख्या छोट्या मुलांनी खिडकीतनं बाहेर बघितलंय, त्याला काय दिसलंय बघा. हा घाटामध्ये येता हिरवी हिरवी झाडं, घाटामध्ये येता हिरवी हिरवी झाडं. काय आहेत, सगळीकडे हिरवी हिरवी झाडं आहेत. पाऊस पडतोय बहुतेक आणि सगळीकडे हिरवंगार झालंय. घाटामध्ये येता हिरवी हिरवी झाडे, पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे, पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे. डोंगर डोंगराचे कडे इतके मोठे आहेत आणि पावसाळा सुरू असल्यामुळे ढग आकाशातले ढग खाली आलेत आणि ते जणू काही ढगांच्या पोटातच घुसलेत असं दिसतंय. पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे, खोल खोल दरी. जेव्हा आमची गाडी खंडाळा घाटामध्ये चढतीये, वळणावळणांनी पुढे जातीये आणि मी जेव्हा खिडकीतनं बाहेर बघतोय तेव्हा मला काय दिसतीये, खोल खोल दरी. बाप रे, खोल खोल दरी झेपावती गाडी, खोल खोल दरी झेपावती गाडी. आमची गाडी काळ्या निळ्या बोगद्यात आले, बोगद्यामध्ये गाडी आमची शिरली आहे. पण त्या काळ्या निळ्या बोगद्याची, त्या अंधाराची आमच्या गाडीला भीतीच नाही मुळी, त्या आमच्या गाडीला भीतीच नाहीये. काळ्या निळ्या बोगद्याची गाडीला या भीतीच नाही. झुकू झुकू गाडी कशी पळ काढी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. असं करत करत आमची गाडी कुठे पोचली आहे, आमची गाडी पोचली आहे पुण्याला. येताय ना तुम्ही, चला तर मग.